चिखली तालुका वाई येथील भैरवनाथ मंदिरासाठी आलेला निधी योग्य त्या मार्गाने वापरणार असून कितीही अडचणी आल्या तरी मंदिराचे काम पूर्ण करणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक साहेबराव बाबर यांनी सांगितले. त्याचबरोबर नमोतीर्थस्थळ योजनेअंतर्गत आलेल्या निधीचा भैरवनाथ मंदिराच्या सुशोभीकरणासाठी वापर करण्यात येणार असून यासंदर्भातचा ठराव श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्याकडून मंजूर करण्यात आलेला आहे. आलेल्या निधीतून मंदिर परिसरातील सुशोभीकरण, अद्ययावत यात्री निवास, स्वच्छतागृह बांधण्यासाठी मंदिर परिसरात असलेली अग्नेय कोपऱ्यातील जागा वापरण्यात येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक साहेबराव बाबर यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. आज किकली गावचं आराध्य दैवत वाई तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावांचं आणि वैयक्तिक किकली गावचं आराध्य दैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ऐतिहासिक मीटिंग पार पडली. विशेषतः आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात 2 मंदिरांना निधी देण्याचं मंजूर केलं आणि किकली गावचं भैरवनाथ मंदिर आणि कातर खटावचं मंदिर अशा 2 मंदिरांना चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण आणि इतर सगळ्या विकास कामांना निधी मंजूर केला. आणि फार प्राचीन असलेलं आमचं हे भैरवनाथ मंदिराच्या विकासाला चालना मिळाली. विशेषतः मोदी साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो ग्रामस्थांच्या वतीनं. मी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून काही गोष्टी आपल्याला विस्तारितपणे सांगू इच्छितो की आज हा निधी पडल्यानंतर जवळजवळ प्राचीन काळापासून आमच्या देवस्थानची नोंद ही भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या नावानं नोंदी आहेत. आणि हा सर्व या मंदिराचं कामकाज चालू असताना श्री विलास लक्ष्मण बाबर यांनी या कामकाजासाठी अडथळा निर्माण केला आणि त्यासाठी आजची ही मीटिंग बोलवण्यात आली. विशेषतः ग्रामस्थ माता भंगिनींचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे सर्व लोक उपस्थित होते आणि हा या मंदिराचा कायाकल्प व्हावा, किकली गाव आणि भैरवनाथ मंदिर हे तीर्थक्षेत्र व्हावं अशी सर्व भागातील आणि ग्रामस्थांची, गावातील ग्रामस्थ माता भगिनींची इच्छा आहे. आणि यासाठी सर्व जे काय अडचणी येतील त्या निवारण करण्यास गाव आणि भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समर्थ आहे. विशेषतः या देवाचं नाव सगळीकडे आहे, महाराष्ट्रात पूर्णपणे भाविक इथं येतात आणि ही एक चांगलं काम केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चांगलं काम होतं आहे. आणि निश्चितपणे हे काम करण्यास आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, बांधील आहोत. आणि कुणीही अडथळा केला तरी आमचे नाथसाहेब हे समर्थ आहेत आणि भैरवनाथ ज्यांच्या वैयक्तिक मंदिराची ही दुरुस्ती असल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. आणि सर्व ग्रामस्थ, सर्व लोकप्रतिनिधी निश्चितपणे आम्हाला सहकार्य करतील आणि एक नवीन तीर्थक्षेत्र म्हणून किकली गावचं भैरवनाथ देवस्थान हे उदयास येईल अशा प्रकारची एक चांगली संकल्पना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी 2 शब्द संपवतो. फक्त नाथसाहेबांना आम्ही एवढीच विनंती करतो की या कामातील सर्व अडथळे दूर करून एक चांगलं तीर्थक्षेत्र व्हावं अशा प्रकारची सर्व भक्तांच्या मनातील संकल्पना निश्चित पूर्ण व्हावी अशा प्रकारची संकल्पना मी आजच्या या सभेच्या माध्यमातून करतो.